लातूर संगम लातूर या यूट्यूब चॅनलद्वारे दाखवत आहे की धनगर आहेत मेंढरवाले आणि हे लहान लहान पिले आहेत मेंढऱ्याचे शेतातच जन्मलेले आहेत. तुम्ही बघू शकता थोडंसं मी दाखवतोय. आठवडा झाला का म्हणजे दुसऱ्या शेतात निघण्याची तयारी आहे यांची. आणि हे लहान पिले आहेत, 8 दिवसाचे पिले आहेत. आणि कसं हे पोत्यामध्ये बांधून त्यांनी, कारण ह्यांनी दीपावळीपासून जे घराच्या बाहेर पडतात की अनेक दीपावळीपासून घराच्या बाहेर पडून असे अनेक शेतकऱ्याच्या फळामध्ये हे त्यांनी शेळ्या ठेवत असतात, कारण त्या शेतकऱ्याला त्यांचा खत मिळत आहे म्हणून. मग काय शेतकरी देतात का नाही काय? अनेक शेतकरी असं कुणाच्या पिकात गेले काय म्हणतात का शेळ्या पिळ्या असं थोडस शिव्या देतात मारतात का? आता कुठे निघाला होता हे बांधून? आता म्हणजे थोडं थोडं चालत दुपारनं दुपारनं जायचं. आता पुढचं तुम्हाला स्टेप कुठे जायचं असं काय माहित आहे का? उघड निघायचं नाही नाही वाट माहित. आता इथून कुणी शेतकऱ्या जायचं कुणी शेतकरी हा हा. आता ही घोडी किती आहे? घोड्यावर बसताव का नाही तुम्ही? तुम्ही चालतच फक्त ही लहान पिले जी आहेत लहान पिले आणि त्यांचा पसारा हे वाहून नेण्यासाठी त्यांच्याकडे घोडी आहे. तुम्ही बघू शकता म्हणजे आता इथून दुसऱ्या ठिकाणी. मग आता तुमचे शेळ्या घेऊन गेलेले मालक तिकडे जायचं का त्यांच्या तिकडे? मग तुमचा एवढा पारताना घोड्यावर बरोबर बसते आता हे तर लय लहान पिलू दिसाले. कवा जन्मलेला हे? काही काल जन्मलेलं लहान पिलो आहे. एका मेंढीला 3 शिव ही पहिले जन्मले काही 3 म्हणजे 3 होत नाहीत एका कांद्यात मेंढीला होतात का? हा मग रोज आता 10 किलोमीटर चालता म्हणा की हा. मग आता हे दीपावळीच्या नंतर थंडीचे दिवस वारे कावर कसं करता का? तस म्हणजे पांघरायचं पिंगरायचं सोबतच राहते का? पाऊस आले निवारा करायला माणसाला म्हणजे पाऊस आल्यावर बी तुमच्याकडे चवळा असते मेंढरला झाकायला म्हणा की सोबत अनेक सुविधा आहेत. कारण पाऊस जर आला तर त्यांना मेंढरावासाठी सुरक्षा करण्यासाठी त्यांच्याकडे मेन कापड अनेक वेगळे वेगळे साधन आहेत आणि त्यांच्यासाठी बी अनेक सुविधा आहे म्हणतात त्यांनी येत आहे. शेतकरी नेऊन काय करतात? काय त्याची उशी बनवतात गादी बनवतात. मग असे ते दोऱ्या वगैरे करून काय विकत नाही? डायरेक्ट काढायचं. आणि काढण्याचं कारण काय म्हणजे मेंढ्याचं जे लोकर काढण्याचं कारण काय? ते लोकर काढली का त्यांच्या अंगी लागतोय सुधारते. लोकर काढणं त्या जास्त केस असले की लोकर मुळ मेंढीला खायला अंगी लागत नाही का? हे माझे युट्यूब पाहणारे प्रेक्षक जाय छानला जरा वेगळं वाटत असेल हे लहान पिलेला काय बांधत आहेत. पण त्या पिल्यासाठी काय बांधून पिलेला काय करतात असं तर वाटत असेल. पण हे थोडंसं आता त्यांनी या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी चालल्यात त्यासाठी हे त्या पिल्याला बांधून त्यांच्या घोड्यावर दुसऱ्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर आहेत त्यांनी हे पिले.
एका ठिकाणी जर तुम्ही मेंढर बसवलं एका दिवसात एक करबर रानामध्ये खूप पडते तुमच्या गावात सगळ्याकडेच असे घोडे पिढे आहेत का अजून कुणीकडे जाते तुमच्याकडे कर्नाटकापर्यंत जातात का ठीक आहे तुम्ही बघू शकता एक माणुसकीच्या नात्यानं मी व्हिडिओ करत करत त्यांना मी थोडंसं हेल्प करत आहे कारण त्यांचं वजन उचलत आहे त्यांनी म्हणले भैया थोडंसं आम्हाला वजन त्यांच्या घोड्यावर ठेवू लागा पण मी त्यांना सहकार्य करत आहे आणि सगळ्या महिलाच आहेत कसं हँडल करतात तुम्ही बघा आता एक घोड्यावर यांचाही बारदाना घालत आहे त्यांनी आणि या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेले आहेत